पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीज उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर। न्याय देणारेच कानाने ऐकून डोळे बांधून न्याय देतात, आता पक्ष पळवण्याचं काम सुरू आहे, दरोडा घालण्याचं काम सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। त्याचबरोबर या देशात न्याय आहे किंवा नाही याचा निर्णय आता जनतेच्या न्यायालयातच जाऊन केला पाहिजे, जनता योग्य तो न्याय देईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय। सांगलीतील सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 व 18 मधील अद्ययावत भाजी मंडई, स्केटिंग ट्रॅक, उद्यान आणि ओपन जिमचा भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, देशामध्ये कायदा आहे की नाही अशी शंका येऊ लागली आहे, न्याय देणारेच कानाने ऐकून डोळे बांधून न्याय देत आहेत, आता पक्ष पळवण्याचंच काम सुरू आहे, दरोडा घालण्याचं काम सुरू आहे। पक्ष पळवण्याची कामं गेल्या 6 महिन्यांपासून सुरू होती, 8 लाख कागदपत्रे उद्धव ठाकरे यांनी दिली होती, मात्र निकाल देताना आमदारांना मते केवढी आहेत हे सांगून एफिडेव्हिटची तपासणी झाली नाही आणि पक्ष चिन्ह देऊन टाकलं, दिवसा ढवळ्या असा निर्णय देण्याचं काम सुरू आहे, न्याय आहे किंवा नाही याचा निर्णय आता जनतेच्या न्यायालयातच जाऊन केला पाहिजे, इंदिराजींना घालवणारी जनताच होती आणि त्यांना पुन्हा आणणारी ही जनताच होती, त्यामुळे आता जनताच याला न्याय देईल। महागाईवर या देशात कोणी बोलत नाही, त्यामुळे भारताच्या नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, कमळाचं फूल घेऊन जे येतात त्या फुलाचा अभ्यास करण्याची गरज आहे, कमळाच्या फुलाला वास येत नाही त्यामुळे त्याला जवळ घेण्याची गरज नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन लढाई लढली पाहिजे असा आशावादही त्यांनी बोलून दाखवलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो उठाव केला होता त्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे आणि अपशब्द वापरले गेले, महिला आमदार असतील, ज्येष्ठ आमदार असतील त्यांच्याबद्दलही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे, कामाख्या देवीच्या प्रथेबद्दल अनुद्गार काढले गेले, परंतु त्याच कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आम्हाला भगवा मिळालाय, याचा आनंद होत असल्याची बोलकी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली। शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी समाधान व्यक्त केले, ते पुढे म्हणाले, मुळात तो उठाव नव्हता तर बाळासाहेबांची शिवसेना एकवटली होती, जी उरली होती ती शिल्लक सेना होती, सार्वजनिक जीवनात काम करताना समाज हिताचा आणि विकासाचा विचार केला जाणं अपेक्षित आहे, परंतु आमच्याच काही जुन्या सहकाऱ्यांकडून कधी भावनेचा आधार घेऊन तर कधी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करून राजकारण केलं गेलं, शक्तीपीठापैकी एक असलेल्या कामाख्या देवीचा अनादर केला गेला आमदारांच्या बाबतीत, तर त्यांची प्रेते माघारी येतील अशा धमका देण्यात आल्या, महिला आमदारांबद्दलही अनुद्गार काढले गेले, हे सर्व निंदनीय होतं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जतकरांना ऊर्जास्रोत बनेल असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले। जत शहरातील शिवाजी पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री जयंतराव पाटील उपस्थित होते, तर जत येथील शिवाजी पेठ येथील शिवाजी महाराजांचा पुतळा गेले अनेक महिने उभा करून देखील लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्र्यांना वेळ मिळत नव्हता, अखेर कोणी येऊ अगर न येऊ आम्ही लोकार्पण सोहळा करणारच अशी भूमिका पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी घेतली होती, त्यानुसार अखेर लोकार्पण सोहळा झाला। यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे म्हणाले की माझा पहिला मतदारसंघ हा जत आहे, त्यामुळे मी जत तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, जिल्ह्यातील टेंभू म्हैसाळ योजना ही सौर ऊर्जेवर राबवण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली असून ती जर्मन मधून मंजूर झाली आहे, शासनानेही यासाठी निधीची तरतूद केली, आतापर्यंत जत तालुक्याला 3551 कोटीचा निधी दिला असल्याचे सांगत माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नांमुळे हा पुतळा बसला असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले। सांगलीच्या हरिपूरमध्ये श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या कृष्ण आणि वारणा या संगमावर शंकराचं संगमेश्वर मंदिर आहे, या ठिकाणी आज दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दाखल झाले, त्यामुळे हरिपूरचा परिसर भक्तांनी फुलून गेला होता। हरिपूर संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी अलोट अशी गर्दी केली आहे। महाशिवरात्री निमित्त मंदिरात संगमेश्वर भगवंताची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली, परिसरात पूजेचं खेळण्याचे स्टॉल उभा करण्यात आलेत,
प्रभू रामचंद्रांच्या काळातील प्रभू श्री रामाने हे शिवलिंग स्थापन केल्याचे हे बोलले जाते। या ठिकाणच्या शिवपिंडीत जटा असून त्यामध्ये गंगा आहे। कार्तिक स्वामींनी या ठिकाणी तपस्या केल्याचा उल्लेख गुरुचरित्रात गुरु मार्तंड ऋषींनी केला। या ठिकाणाहून प्रभू रामांना मार्ग सापडल्याची आख्यायिका आहे। आटपाडी तालुक्यातील उपबाजार असणारा करगण येथे महाशिवरात्री निमित्त जनावरांचा बाजार 20 ते 24 फेब्रुवारी अखेर भरणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। याबाबत आमदार अनिल बाबर, सरपंच गणेश खंदारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून खिलारी जनावरांचा बाजार भरवण्यासाठी पाठपुरावा केला। करगणी ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची मागणी होती। यात्रेनिमित्त खिलारी जनावरांचा बाजार भरावा, ती मागणी पूर्ण झाली असून 5 दिवस बाजार आयोजन केले। करगणी येथे महाशिवरात्री निमित्त 5 दिवस जनावरे बाजार भरवण्यास परवानगी मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती। सदर यात्रेमध्ये दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात खिलार जनावरांचे व्यापारी आणि पशुपालक येतात। सदर बाजारामुळे स्थानिक शेतकऱ्यांना लाभ होतो। महाराष्ट्रात चालू असलेल्या लंपी रोगामुळे कुठेही जनावरांच्या यात्रेस परवानगी मिळत नव्हती, परंतु अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून गावातील नागरिकांच्या पाठपुराव्याने अखेर प्रथमच महाराष्ट्रात खिलार जनावरांची यात्रा करगणीत भरत असल्याची माहिती करगणी गावचे सरपंच गणेश खंदारे यांनी दिली आहे। किराणा घराण्याचे संस्थापक, जागतिक कीर्तीचे थोर गायक, संगीतरत्न अब्दुल करीम खान यांचं स्मारक सभागृह मिरजेत उभारलं जाणार आहे। तसेच मिरजेत तंतुवाद्यांच्या मार्केटिंगसाठी मॉल उभा केला जाणार असून तंतुवाद्य कारागिरासाठी शासनामार्फत मानधन सुरू केलं जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे। मंत्री खाडे हे मिरजेत प्रसार माध्यमांशी बोलत होते। संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील मिरज येथील अर्धपुतळ्याचं सुशोभीकरणाचं उद्घाटन किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले। कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। आपण किराणा घराण्यातील गायक आहोत याचा मला अभिमान आहे असं सांगून ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे पुढे म्हणाल्या, संगीतरत्न अब्दुल करीम खान ते पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंतच्या अनेक कलाकारांनी किराणा घराण्याला श्रीमंत केलं। खरे तर संगीताचे दोनच प्रकार आहेत। कोणताही संगीत प्रकार चांगला किंवा वाईट होणं हे फक्त त्या कलाकारावर अवलंबून असतं। आपण ऐकतो ते सगळेच शास्त्रीय संगीत ऐकण्यासारखं असतं का? चित्रपट संगीतालाही दर्जा आहे हे सुद्धा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी यावेळी मांडले। वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील शेतकरी निवास चव्हाण यांना ऊसतोड मजूर पुरवण्याचा बहाणा करून 4 लाखांची फसवणुकीचा प्रकार घडलाय। या प्रकरणी भारत महांकाल कसेरकर, साधू शहाजी कांबळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा इस्लामपूर पोलिसात नोंद करण्यात आलाय। 4 ऑगस्ट 2022 रोजी भारत महांकाल कसेरकर, साधू शहाजी कांबळे यांनी निवास चव्हाण यांना ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून 4 लाख रुपयांचा करार केला। रोख स्वरूपात 1 लाख रुपये आणि बँक खातेद्वारे 2 लाख 60 हजार रुपये, गुगल आणि फोन पे द्वारे 40 हजार रुपये असा एकूण 4 लाख रुपये स्वीकारले, परंतु ऊसतोड मजूर त्यांनी पुरवले नाहीत। तसेच करारपत्राप्रमाणे घेतलेली 4 लाखाची रक्कम निवास चव्हाण यांना आज अखेर अद्याप परत न करता फसवणूक केली आहे। द्राक्ष व बेदाण्यासाठी राज्यभरात द्राक्ष पंढरी असा लौकिक असणाऱ्या तासगाव तालुक्यात द्राक्षाच्या काढणी हंगामाला सुरुवात झाली आहे। आगाप फळ छाटणे असणाऱ्या बागातील काढणी सुरू आहे, मात्र थंडीने द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नाही तर वातावरण बदलाचा फटका बसला असून उत्पादनात ही घट झाल्याचं चित्र आहे। सध्या द्राक्षाला 4 किलोच्या पेटीला 100 ते 165 रुपये असा दर आहे। द्राक्ष पंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे। तालुक्यात 1000 एकर क्षेत्रावर द्राक्ष शेती केली जाते। तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे विदेशात पाठवली जातात। यंदा पावसाने थैमान घातल्याने बहुतांश द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात। उरल्या सुरल्या बागा जतन करण्यासाठी 1 लाख रुपयांचा खर्च करावा लागला, त्यामुळे शेतकऱ्यांचं 1 कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं। सध्या आगाप फळ छाटणी असलेल्या द्राक्ष बागांचा हंगाम सुरू झालाय, मात्र थंडीने द्राक्षाला अपेक्षित दर मिळाला नाहीये। सध्या सरासरी 100 ते 165 रुपये पेटीचा दर आहे। सरासरीच्या तुलनेत हा दर कमी आहे। एकीकडे दरात घसरण झालेली असतानाच दुसरीकडे उत्पादनात ही मोठी घट झाली आहे, त्यामुळे हंगाम सुरू झाला असला तरी द्राक्ष बागायतदार चिंतेत आहे।